नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासे केला आपण कारागिरी या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत मागील तासे केला या पाठाचा आपण पूर्वार्ध पाहिला त्यामध्ये जिनगर कुंभार यासारख्या कारागिरांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू यांचा आपण अभ्यास केला आता यापुढील पाठ आपण आजच्या तासिकेला पाहूया सर्वप्रथम पाठाचे प्रकट वाचन व स्पष्टीकरण मी करणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहे खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या त्यानिमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सुप करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबल बघण्याजोगी असायची कारागिरीची लई किमिया एकेकाचा हात या कामी असा सरसावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुर्डागर या ठिकाणचं वर्णन आलेलं आहे या ठिकाणी बांबूच्या कामट्यांपासून म्हणजेच बांबूच्या ज्या काठ्या असतात त्यांच्यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या शोभिवंत वस्तूंची माहिती या परिच्छेदामध्ये सांगितलेली आहे लेखिका या बुरडाकरच्या ठिकाणी कामट्या आणण्यासाठी जायची आणि त्यानिमित्त त्या बुरुड गल्लीला गेलं तर तिथे रवळे असेल सूप असेल करंडी असेल चाळणी असेल त्यानंतर वेगवेगळ्या परड्या असतील वेगवेगळ्या आकाराच्या टोपल्या पेट्या पाळणे बसण्यासाठी चटया खुर्च्या टेबल आणि अशा प्रकारे बांबूंपासून लाकडापासून या वेगवेगळ्या गमतीशीर मजेशीर गोष्टी या ठिकाणी बुरडाघर या ठिकाणी तयार व्हायच्या आणि अशा गोष्टी लेखिका या ठिकाणी पाहायला जायची आणि म्हणून या ठिकाणी लेखिका डॉक्टर सरोजिनी बाबर सांगत आहेत कारागिरीची लई किमया किमया म्हणजेच जादू एक हात या कामी असा सरसावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे आणि म्हणजेच या ठिकाणी वस्तू तयार करणारे जे कारागीर आहेत ते अशा प्रकारे हात कुशलतेने आपला चालवायचे की त्यांच्या हातून अगदी सुंदर अशा वस्तू या ठिकाणी तयार व्हायच्या आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की पाहणाऱ्यानं त्या व्यक्तीची त्या कारागिरीची व त्या वस्तूंची या ठिकाणी वाहवा मांडलीच पाहिजे बघा या ठिकाणी पुढे काय म्हटलं आहे सगळं कसं मजबूत अन देखणं जाड भारपण नाही फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गावातल्याने विचारावं कुठून आणली ही परडी आमच्या पोरीला पण मिळेल काय अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं अन ऐटी मिरवावी वाटायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखिका सांगते की याच बुरडाघराच्या ठिकाणातून परडी म्हणजेच फुलं ठेवण्यासाठी जी लाकडापासून जी बांबूंच्या कामट्यापासून तयार केलेली परडी तर ही परडी ही लेखिकेच्या घरी आणली जायची आणि ही परडी इतकी सुबक आणि इतकी सुरेख दिसायला होती की ती परडी बघितल्यावर गावातील लोकांनी विचारलंच पाहिजे की कोठून आणली ही परडी आणि आमच्या पण मुलीला यासारखी सुंदर सुबक सुरेख अशी परडी मिळेल का असा प्रश्न गावकरी या लेखिकेला या ठिकाणी विचारायचे आणि त्यावर बघा काय लेखिका सांगते अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं आणि आय टी मिरवावी वाटायची या ठिकाणी आय टी हा शब्दार्थ आलेला आहे आय टी म्हणजेच रुबाब आणि अशा प्रकारे लोकांनी कोठून आणली ही परडी असा प्रश्न विचारल्यावर लेखिका ऐटीत रुबाबात मिरवायची आणि अशा प्रकारे वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेलं आहे पुढे पाहूया ऐटीवरून निघालं म्हणून सांगते हं आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगानात नात ठिपक्यांच्या तर्हेरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुईफुलांना बघून उभ्या गावाने हेवा करावा विद्यार्थी मित्रांनो लेखिका या परिच्छेदामध्ये आपल्या घरामध्ये असणारी काकू तिला रांगोळी काढायचा खूप अनुभव होता आणि अगदी छान छान रांगोळ्या ही काकू काढायची याचं वर्णन या परिच्छेदामध्ये आलेलं आहे आणि म्हणून लेखिका म्हणते की माझ्या थोरल्या म्हणजेच मोठ्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद होता तर या ठिकाणी दांडगा या शब्दाचा अर्थ होतो खूप आवडता छंद म्हणजेच या लेखिकेच्या काकूला रांगोळी काढायचा छंद होता आणि ही काकू अशा प्रकारे रांगोळी काढायची की जमिनीवरती काढलेली भुई फुलं भुई म्हणजेच रांगोळीमध्ये काढलेली फुलं आहेत तर ही फुलं आपल्याला हुबेहूब खरी वाटायची असं या ठिकाणी लेखिका आपणाला सांगत आहे आणि ह्या सर्व भुईफुलांना बघून अगदी लोकांना गावातील लोकांना हेवा वाटावा अशी ही रांगोळी लेखिकेची मोठी काकू या ठिकाणी काढायची पुढची ओळ पाहूया आम्ही मुली तिच्या हाताखाली शेणानं सारवायचं काम आमच्याकडं ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातभार हुकूम की पाहणारानं तोंडात बोट घातलंच पाहिजे तर ही लेखिकेची काकू ज्यावेळी रांगोळी काढायची त्यावेळी लेखिका त्या, का त्या काकूला मदत करण्यासाठी जायची आणि शेणानं सारवायचं काम पूर्वी ग्रामीण भागामध्ये अगदी अंगण शेणानं सारवलं जायचं आणि अशावेळी शेणानं सारवायचं काम हे लेखिकेकडे असायचं आणि त्यानंतर लेखिकेची काकू आपल्या हाताच्या मदतीने शिरगोळी म्हणजेच रांगोळीची धार अशी सोडायची की अगदी तिच्या हातभार हुकूम हातबारुकूम म्हणजेच अगदी तिच्या हाताच्या हालचालीनुसार अगदी रांगोळी जशी फिरवेल तशा वेगवेगळ्या सुंदर आकृत्या त्या ठिकाणी निर्माण व्हायच्या असं लेखिका या ठिकाणी सांगत आहे आणि म्हणून ती म्हणते की कोणीही रांगोळी पाहिल तर त्याने तोंडात बोट घातलंच पाहिजे आणि अशा प्रकारे सुंदर रांगोळी या ठिकाणी लेखिकेची काकू या ठिकाणी काढायची तर अशा प्रकारे सुंदर आणि सुबक रांगोळी काढणाऱ्या काकूंचं वर्णन या परिच्छेदामध्ये आलेलं आहे पुढे पाहूया आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती आमच्याच वयाची एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांब लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एक जण उभी लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा अन मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा फार सुंदर होती ही हातचलाखी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायचे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या लेखिकाने तिच्या चिमा नावाच्या मैत्रिणीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळी ही लेखिका चिमा नावाच्या मैत्रिणीकडे म्हणजेच मुलगीकडे जायची त्यावेळी ही लेखिका त्या ठिकाणी काय काय पाहायची याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी लेखिका म्हणतात की आम्ही गावाबाहेरच्या या चिमाच्या घरी भोंडला खेळायला जायचो तर विद्यार्थी मित्रांनो भोंडला या शब्दाचा अर्थ इथे होतो अश्विन महिन्यामध्ये या मुली काय करायच्या भिंतीवरती देवीचं चित्र काढायच्या आणि त्या चित्राभोवती फेर धरून नाचायच्या तर या खेळालाच भोंडला असे पूर्वी म्हणत आणि अशा प्रकारचा भोंडला हा खेळ खेळण्यासाठी लेखिका चिमा नावाच्या मुलीच्या म्हणजेच मैत्रिणीच्या घरी हे लेखिका जायची आणि तिच्या घरासमोर वाख वाख म्हणजेच दोर या तर वेग या ठिकाणी वाकाच्या निरनिराळ्या सुंदर जिनसा तर तिथे दोऱ्यांपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू जिनसा म्हणजेच वस्तू या ठिकाणी लेखिकेला त्या चिमाच्या घराच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि पुढे बघा लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत या ठिकाणी एक जण उभी होती या ठिकाणी कासरा म्हणजेच जनावरांना बांधण्यासाठी लांब दोरी तयार करण्यासाठी या ठिकाणी कासरा हा शब्द वापरला आहे जनावरांना बांधण्यासाठी जी दोरी वापरली जातात त्यालाच या ठिकाणी कासरा हा शब्द वापरलेला आहे आणि हा कासरा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी एक जण म्हणजेच एक मुलगी आणि म्हणजेच एक स्त्री त्या ठिकाणी उभी होती आणि लाकडांच्या मुठीला अडकवलेल्या वाखाचा कच्चा धागा म्हणजेच लाकडाच्या मुठींना म्हणजे लाकडावरती या ठिकाणी कच्चा धागा अगदी वाखाचा म्हणजेच झाडाच्या सालींपासून तयार केलेला कच्चा धागा त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि हिच्या हातांच्या असल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार व्हायचा तर अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी लेखिका या आपल्या शिवा नावाच्या मैत्रिणीच्या घरी या ठिकाणी पाहत होती बघा पुढे काय म्हणतात फार सुंदर होती ही हातचलाकी आणि अशा प्रकारे हाताच्या चपळाईनं हाताच्या कौशल्याने सुंदर आणि सुरेख दोरखंड पाहताना अगदी फार सुंदर होती ही हातचलाकी असं या ठिकाणी लेखिका सांगते आणि लेखिका म्हणते शिंकी मुस्की गोफण चापत्या दोर कासरे पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं घेऊसं वाटायचं कांदे बटाटे ठेवायला सैल चौकनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथून यायच्या ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान दाटणीची दोरी यायची विद्यार्थी मित्रांनो तर अशा ठिकाणी चिमा नावाची जी मुलगी आहे तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दोऱ्यांपासून वेगवेगळे दोरखंड बैलांच्या दोऱ्या असतील तर अशा खूप साऱ्या दोऱ्यांपासून वेगवेगळ्या वेग वस्तू तयार केल्या जायच्या आणि त्यामध्ये शिंकी असेल शिंकी म्हणजेच अगदी छताला आपण मडके वगैरे ठेवण्यासाठी ज्या दोऱ्या वापरतो तर त्याला शिंकी असे म्हणतात मुस्की म्हणजेच जनावरांच्या तोंडाला बांधण्यासाठी जी जाळीदार दोरी वापरली जाते त्याला मुस्की असं म्हणतात गोफण म्हणजेच अगदी दगड भिरकावण्यासाठी केलेली दोरीची गोफण या ठिकाणी सांगितलेली आहे चापत्या चापत्या म्हणजेच दोरापासून तयार केलेले चाप असा अर्थ इथे होतो त्यानंतर वेगवेगळे दोर असतील त्यानंतर कासरे असतील त्याच तसेच पिशव्या असल्या खूप काही गोष्टी या ठिकाणी तयार व्हायच्या तर अशा प्रकारे लेखिकेच्या घरामध्ये कांदे बटाटे ठेवण्यासाठी दोऱ्यांपासून तयार केलेली वाखापासून तयार केलेली या ठिकाणी पिशवी या ठिकाणी लेखिकेच्या घरी वापरली जायची आणि अशाच प्रकारे डेरा घुसळण्यासाठी रवी जी माहिती आहे म्हणजेच ताक घुसळण्यासाठी या ठिकाणी लागणारी रवीला जी दोरी लागते म्हणजे जी दोरी घुसळण्यासाठी वापरली जाते तर ही धाटणीची दोरी लेखिकेला याच ठिकाणाहून या ठिकाणी लेखिकेच्या घरी आणली जाते तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परिषदेमधून दोऱ्यापासून म्हणजेच वाखापासून झाडाच्या सालींपासून जे दोरखंड तयार केले जायचे तर त्या दोरांपासून वेगवेगळ्या मजेशीर आणि वेगवेगळ्या अगदी कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी तयार केल्या जायचा आणि पूर्वीच्या काळी या वस्तूंचा वापर देखील लोकांकडून मोठ्या प्रमाणात केला जायचा तर याचं सुंदर असं वर्णन या परिछदामध्ये आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे पाहूया तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच पिढ्यानपिढ्या पेड़ा, आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी एर झारायची तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कुंभार असेल जिनगर असेल बुरडागर असेल तर अशा वेगवेगळ्या कारागिरांपासून तयार केलेल्या गोष्टी आमच्या म्हणजेच लेखिकेच्या घरी दैनंदिन जीवनात वापरल्या जायच्या आणि अशा प्रकारे आमचं शेतकरी शेती हा व्यवसाय असल्यामुळे अशा प्रकारचे कारागीर आमच्या घरी नेहमी एर झरायचे म्हणजे नेहमी त्यांचा म्हणजे नेहमीच त्यांची ये जा असायची असं या ठिकाणी सांगितलं वेग जातं तर विद्यार्थी मित्रांनो ह्या कारागिरांचा व्यवसाय हाच असल्यामुळे अगदी त्यांचा उदरनिर्वाह आणि त्या ते तयार करत असलेल्या ज्या वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत यावरच त्यांचं कुटुंब अवलंबून असायचं असं या ठिकाणी लेखिका सांगत आहे आता यानंतर सुताराचं वर्णन आलेलं आहे ते आपण पुढील ओळीतून पाहूया सुतारानं यावं अन लाकडी खेळणी देऊन जावं पालक पाळणा आणून द्यावा डाव रवी घेऊन यावं घरातले खांब त्याच्याच हातचे दरवाजे तोच करायचा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुताराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे तर सुतार हा कारागिरी या लेखिकेच्या घराबरोबरच तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे जी दरवाजे असतील त्यानंतर लहान मुलांसाठी पालक पाळणं असेल तर त्यानंतर अगदी ताक घुसळण्यासाठी रव्य असेल त्याचप्रमाणे अशा सगळ्या लाकडी वस्तू हा लाकडी या ठिकाणी सुतार करायचा आणि सुताराने तयार केलेल्या लाकडी वस्तूंपासूनची जी कारागिरी आहे म्हणजे ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर ह्या ग्रामीण भागातील लोक त्यावेळी करत होती असं या ठिकाणी लेखिका सांगते पुढे पाहूया तीच गोष्ट शिंप्याची आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा आमची आजी त्यातून भावल्या करायची अंगडी टोपडी नऊ खणांची चोळी पायघोळ परकर मुलांसाठी पांघरून मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची तर विद्यार्थी मित्रांनो लेखिका या ठिकाणी शिंप्याची गोष्ट सांगत आहे तर शिंपी हा कारागीर लेखिकेचे घरातील कपडे लेखिकेचे आई वडील असतील आजी आजोबा असतील तर तिच्या परिसरातील सगळ्या व्यक्तींचे जे वस्त्र असतील तर ते शिवण्याचं काम हा शिंपी करत होता आणि हा कपडे शिवायचाच तर त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग कापडाचे रंगीत तुकडे हा शिंपी लेखिकेच्या घरी घेऊन यायचा आणि याचबरोबर या रंगीत तुकड्यांपासून लेखिकेची आजी अगदी भावल्या वेगवेगळ्या मजेशीर भावल्या ह्या ठिकाणी तयार करायची त्याचप्रमाणे अंगडे असतील टोपडे असतील अंगड्याने टोपडी म्हणजेच लहान बाळाच्या डोक्यामध्ये आणि अंगामध्ये घालायची जी वस्त्रं आहेत त्यांना अंगड्याने टोपडी असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे नऊ खणांची चोळी त्याचबरोबर पायघोळ परकर तर ही स्त्रियांची वस्त्रं हा शिंपी या ठिकाणी तयार करायचा तर त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी अगदी झोपण्यासाठी पांघरूण असेल मोठ्यांसाठी अंगावर घ्यायची जी वाक कळ वाकळ म्हणजेच गोधडी तर अशा घरातच तयार व्हायची तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शिंपी या ठिकाणी कपडे शिवण्यापासून अगदी अंथरुणापर्यंत या सगळ्या गोष्टी या शिंप्याकडून या ठिकाणी यायच्या तर अशा प्रकारे या परिच्छेदामध्ये शिंपी या कारागिराचं वर्णन आलेले आहे तर, आले तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा परिच्छेद पाहूया लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजेल बारशाच्या वेळी कुंची तर अशी फैनाबाद शिवायची ती की माहेर वाशिणीचा रुबाब सासरीस झोकला गेलाच पाहिजेल गुणगाणांसह ज्याच्या त्याच्याजवळ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा शिंपी लहान मुलांसाठी अगदी दुपटी दुपटी म्हणजेच लहान बाळाचे कपडे असे शिवायचा की प्रत्येक घरामधून या कपड्यांची मागणी या शिंप्यांकडून केली जायची तर असे सुबक आणि सुंदर या ठिकाणी कौशल्य या शिंप्याच्या हाती होते त्याचप्रमाणे कोणची तर अशी फैनाबाज शिवायचा ती की माहीरवाशींचा रुबाब या ठिकाणी सासरी झोकलाच गेला पाहिजे आणि अशा प्रकारे गुणागाणांचं म्हणजेच या ठिकाणी कोणती हा शब्द आलेला आहे तर कुंची म्हणजेच चोळी असा इथे अर्थ होतो तर, तर अशा प्रकारे कुंजी असेल लहान मुलांचे कपडे असतील स्त्रियांची वस्त्रे असतील तर साड्या असतील अशा खूप साऱ्या गोष्टी हा शिंपी या ठिकाणी शिवायचा आणि अशा प्रकारे अगदी ते पाहत राहावं असं सुंदर या ठिकाणी शिवणकाम हा शिंपी करायचा तर अशा प्रकारे आपल्याला पाठ क्रमांक अठरा यामध्ये लेखिका सरोजिनी बाबर यांनी कारागिरांची कारागिरी अगदी समजावून सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या तासिकेला पाठाचा आपण उत्तरार्ध पाहिला